हाय मित्रांनो, आपल्या कॉमेडी आणि ब्लॉगर असे यूट्यूब चॅनल तुमचं मनापासून सहस्र स्वागत करतो। तर मित्रांनो, तुम्हाला माझं नाव माहिती असेल काय, तरी पण सांगतो एकदा, माझं नाव आहे सौरभ आटे। तर मित्रांनो, आज मी तुम्हाला घेऊन चाललो आहे विरारच्या अर्नाळ बीचवरती। तर तुम्ही बोलाल की डायरेक्ट डोंबिवलीवरनं डायरेक्ट अर्नाळा, डायरेक्ट विरारला? ॲक्च्युली काय झालं, मी माझ्या ताईकडे आलो होतो, त्यामुळे बोललो एक अर्नाळचा ब्लॉग होऊन जाऊ दे, त्यासाठी मी एक तुमच्यासाठी ब्लॉग करतो आहे। तर तो बीच आहे ना, तो खूप फेमस आहे, फेमस म्हणजे नावाजलेलं बीच आहे। तर तुम्हाला घेऊन चालतो मी, चला जाऊया। तर आता मी निघालो आहे माझ्या दीदीच्या बिल्डिंगीमधून, बिल्डिंग म्हणजे ही बिल्डिंग आहे त्यांची मागची, त्या बिल्डिंगीतून निघालो आहे। तर तुम्हाला मी दाखवतो रस्ता वगैरे, सगळं दाखवणार आहे अर्नाळा बीचबद्दल जेवढं मला माहिती आहे। म्हणून मला जास्त नॉलेज नाही आहे या बीचबद्दल, म्हणून मी माझ्या भावाला घेतलं आहे, माझा भाऊ म्हणजे पुढे बसला आहे गाडी चढत दाखवतो रस्ता येईल। तर तुम्हाला मी रस्ता दाखवतो।
मित्रांनो, माझ्या मागे जो दिसतोय तो विवा कॉलेज आहे. नालासोपारा आणि विरार मध्ये खूप फेमस कॉलेज आहे आणि खूप मोठा कॉलेज आहे. एवढा कॉलेज तर मी माझ्या लाईफ मध्ये नाही बघितला, बट आता आहे एवढा मोठा कॉलेज, आपण काय करणार. तुम्ही बोलाल की रस्त्याने जाता जाता कॉलेज विलेज दाखवतोय बाबा काय करतोय. मी बोलले ऍक्च्युली कॉलेज का दाखवतोय, तुम्हाला ऑन द वे दिसला होता कॉलेज म्हणून बोललो तुम्हाला दाखवत होतो एवढा मोठा कॉलेज, बाकी काय नाही. तर चला जाऊ आता आपण आपल्या ब्लॉगला, म्हणजे आरणाला भेट. इकडचे जे बंगले बघाल ना, बंगले तर तुम्हाला ना थोडी गोव्यासारखी फिलिंग येईल. तर माझ्या मागे गेले, आता बघतो पुढे आहेत का तुम्हाला दाखवतो. मित्रांनो, आपण 5 ते 10 मिनिटात आरणाला बीचला पोहोचणारच आहोत. आपला एक फ्रेंड आहे, त्याच्या गाडीत पेट्रोल संपलं म्हणून आम्ही पेट्रोल पंपला आलोय का. तर आपण जाऊया आरणाला बीच. मित्रांनो, माझ्या पुढे बस चालली आहे, ती पण आरणालाच चालली आहे. आणि इथे मच्छी मार्केट आहे बघा, आरणाला बीचचं मच्छी मार्केट आहे माझ्या मागे. तो खूप मोठा मच्छी मार्केट आहे या एरियामध्ये तरी, कारण इकडे जास्तीत जास्त मच्छी समुद्रातून येते आणि डायरेक्ट या मार्केटमध्ये येते सेल करायला. तर आपण जाऊया, फक्त 5 मिनिटात पोहोचू, आता रस्ता दाखव तुम्हाला. मित्रांनो, तुम्ही बघतच असाल बघा, इथे सगळीजण मच्छी सुकवत आहेत. तर या कोळी बायका आहेत ना सगळ्या, म्हणजे मच्छीवाल्या ज्या बायका आहेत ना, त्या इथे मच्छी सुकवतात सगळ्या जणी आणि मग इकडून सेल करतात. तर बघा इथे कशी मच्छी सुकवली जाते, म्हणजे दिवसभरात इथे, म्हणजे दिवसभर जो ऊन पडतो त्या उन्हामध्ये ही मच्छी पूर्ण सुकून जाते. तर बघा बघा या बायका बघा सुपळीने अक्षरशः साईडला करतायत आणि इथून मच्छी बघा या टोपल्या भरून नेतात आणि विकली जाते इथून मच्छी. बघा ही बघा केवढी मच्छी, बाप बापी मच्छी, ही म्हणजे सुकी मच्छी असते इथे ॲक्च्युली. तर मित्रांनो, तुम्ही आता बघितलं असेल की इथे सुक्की मच्छी म्हणजे सुकवली जाते आणि इथून सेल केली जाते. तर बघा माझ्या मागे बघा किती सुक्की मच्छी आहे बघा, इथे बघा फुल सुक्की मच्छी इथे सुकवली जाते आणि विकतात पण.
अर्नाळा बीचवर पोहोचलो आहे। तर मित्रांनो तुम्हाला बीचचं सगळं दाखवतोच मी, कुठे काय कसं काय भेटतं कसं काय आहे सगळं दाखवतोच। बट जो येतनाचा जो रस्ता होता ना, या रस्त्याने आपण आलो तर रस्ता होता ना तो एकदम भारी होता, म्हणजे चारी साईडला झाडं होती, बंगले होते, एकदम म्हणजे गोव्याची फिलिंग वाटत होती। बट जाऊ दे तुम्हाला अर्नाळा बीच दाखवतो। तर मित्रांनो इकडे मच्छी वगैरे सुकवतात, ते तुम्हाला दाखवतो, त्यांना आपण विचारूया कशी सुकवतात, काय सुकवतात, कुठून पकडून आणतात, कशी पकडून आणतात, तरी आपण विचारूया त्यांना। बरोबर आहे, हे बघ मच्छी दाखवणार, या काकीला विचारूया आपण, याच काकीला सांगायचं एका दिवसात सुकत का? हे सुकते, बोंबिलला सुकतात, बोंबिलला 3-4 दिवस लागतात। आणि विकायला कुठे जातात? इकडे लोक येतात ना, इथे पण घेऊ शकतो त्याला। तर तुम्हाला विकत घ्यायचे असेल तर इकडून पण घेऊ शकता, ह्या काकी आहेत त्यांच्याकडे पण घेऊ शकता, तुम्हाला एकदम स्वस्त भावामध्ये देऊन जातील, तुम्हाला जर पाहिजे असेल तर। थँक्यू, तुम्ही आमच्याशी बोललात, धन्यवाद, म्हणजे आभारी आहे। तर मित्रांनो तुम्ही आपल्याला घोडा दिसतोय तर आपण त्याकडे जाऊया, आपण घोडा गाडी गाडी नाही ती, घोडा आहे त्याच्यावर बसायचा प्रयत्न करूया, मला येत नाही घाबरतो मी, तरी आपण त्यांना विचारू तर चला या। लाभ आहे का? कमी करा, मी ऍक्च्युअली बसणार नव्हतो तुम्हाला व्हिडिओ मध्ये म्हणून, काय कमी करा। तर आपण घोड्यावरती बसूया आता, दादा आपल्याला बसवणार आहेत, तर आपण बसूया, थांब चालूच ठेव। तर आपलं घोड्यासोबत फिरून राहिलंय, तर घोड्यावरती जरा मला खूप मजा आली, जरा जराची फाटत पण होती, पण पडलो बिडलो तर काय होईल, खाली मातीच आहे, पण कधी बसलो नव्हतं, आपल्याला फक्त ते बाईक चालवायचं, बाकी काय घोडा विडा कधी आपण चालवला नाही, तर जाऊ दे आपण बसलो, तर तुमच्या मनोरंजनासाठी बसले फक्त, बाकी काय नाही, तर जाऊ द्या तुम्हाला अजून पण काय काय दाखवा, तर जाऊया। तर मित्रांनो आपण आता घोड्यावर बसून झालो, तर आता मी विचार करतो आता कशावर बसेल, इथे दुसरं काय बसण्यासारखं, तर मला तिकडे तो एक उंट दिसतोय, तर आपण जाऊया उंटावर बसायला। चला, आपला उंटाला भाऊ आहे, किती पैसे घेतात? 30 रुपये एक का?
अरे यार भाऊ कुछ तो कम करो, कुछ तो कम करो ना। देखो मेरा फ्रेंड है और मैं, हम दोनों बैठने वाले हैं, फिर वीडियो तो निकलेगा क्या? कैसा निकलेगा? चलते चलते, ज्यादा दौड़ता नहीं ना, मुझे डर लगता है बाबा, ज्यादा दौड़ेगा विड़ेगा मैं गिरेगा तो डर लगेगा मुझे। बैठू क्या फिर? चल रहे, चला आता अपन बसूया। उंटा ही सवार के घोड़े जिथे गेली, आता उंटाची बघूया, उंटावरती किती फाटते हात पर लावते बघू तर। अरे आपण या उंटावरती बसलोय, हा उंट असा हलतोय जसं काय मी IPL टॉवरवर बसलोय, तो कुठला दुबईला टॉवर आहे ना त्या टॉवरवर बसलोय, अशी माझी फाटी आहे उंटावरती। जाऊ दे तुम्ही, मी मोबाईल ठेवतो खाली बाबा। तर मित्रांनो, आता जस्ट मी उंटावरून उतरलो, अक्षरशः एवढी दुखत होती ना, काय सांगू तुम्हाला, नुसता ढगडाक 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 चालू आहे, म्हणजे असं वाटतं कधी उतरेन कधी उतरेन खाली। आणि एवढ्या वरती गेलो होतो जसं का मी त्या दुबईला कुठला टॉवर, IPL टॉवर का माहित नाही, नाव नाही माहित मला, बुर्ज खलिफा आय थिंक, तर त्याच्यावर गेल्यासारखं वाटत होतो। तर जाऊ दे, थोडीफार मज्जा आली मला घोड्यावरती आणि उंट्यावरती बसून, ते माणसं जरा चांगली होती। तर आता इथे दुसरं काय दिसत नाहीये, तरी पण तुम्हाला काहीतरी दाखवण्याचा प्रयत्न करतो, तर चला आपण जाऊया। तर मित्रांनो, अर्नाळा बीच वरती जास्त काय आहे नाहीये, म्हणजे असतं इथे खूप काही असतं, बट लॉकडाऊन कारणामुळे इथे काहीच नाहीये। तुम्ही बघितलं असेल, फक्त मला एक ते उंट आणि घोडा दिसला, त्याच्यावरती मी बसलो। अजून जर इथे काय असतं बनाना राईट वगैरे, तर त्याच्यावर पण बसलो असतो, बट तसं काहीच नाहीये इथे। आणि इथे मागे तो दिसतोय का, हे दिसतंय का तुम्हाला, हे गाडी, त्याच्यावरती मी बसायला गेलो, पण तुम्हाला मना करत होतो, तू नाही बसू शकत, तू एवढा मोठा आहे, तू कुठे बसशील, म्हणून मग मी नाही गेलो बसायला। जाऊ दे, तुम्हाला काय सांगवायचं आहे नंतर सांगेन तुम्हाला सगळं, बट इकडे मला काय दिसत तर नाही की तुम्हाला अजून काय दाखवू काय नाही बीचच्या मागे। तर मित्रांनो, आपला ब्लॉग आता संपत आहे, कारण इथे काळोख होत चाललेला आहे आणि इकडे फारसं काही दाखवायचं नाहीये तुम्हाला, कारण लॉकडाऊनच्या कारणामुळे सगळं बंद आहे। तर जेवढं माझ्याने पॉसिबल झालं मी दाखवू शकलो तेवढंच मी तुम्हाला दाखवलं, आणि इकडे काय दाखवलं नसेल तर सॉरी, मला माफ करा, बाकी काय नाही, बाय, परत भेटू आपण पुन्हा नवीन ब्लॉगला किंवा आपल्या नवीन व्हिडिओला। तर आय होप मित्रांनो, तुम्हाला माझा आजचा ब्लॉग आवडला असेल, अर्नाळा बीच आणि मी जे काही तुम्हाला दाखवलं छोटं मोठं दाखवलं असेल, कारण इकडे काहीच नाही मित्रांनो लॉकडाऊनच्या कारणामुळे काहीच नाही, पण तुम्हाला माझा ब्लॉग आवडला असेल असं मला वाटतं, ते मला कळेल तुमच्या लाईक आणि कमेंटवरती। तर मित्रांनो, नक्की जर तुम्हाला माझा ब्लॉग आवडला असेल तर मला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, खाली दिलेलं सबस्क्राईबरचं बटन लालवालं त्याच्यावरती क्लिक करा, आणि बाजूला घंटी दिली ती ऑल करून घंटी वाजवून टाका, म्हणजे जेणेकरून माझ्या ज्या नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला येतील सगळ्यात पहिले येतील, बाकी काही नाही। आणि तुम्ही माझ्या चॅनल जर नवीन असाल तर मला लगेच लवकरात लवकर आत्ताच्या आत्ता सबस्क्राईब करा, आणि जुने असाल तर तुमचं थँक्यू, आणि नवीन असाल तरी पण थँक्यू। तर आपण आज जाऊया घरी, बाय।